शांती प्रभू एकनाथ महाराज की ज्यांच्या जीवन चरित्राचा विचार जर केला तर पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती विजयनगरच्या राजाने कर्नाटकात नेली, ती कर्नाटकामधून आणून पुन्हा पंढरपुरामध्ये पुनर्स्थापित करण्याचं काम ज्या भानुदास महाराजांनी केलं, त्या भानुदासाच्या कुळामध्ये नाथ बाबा अवतार करायला आले. नाथ बाबांच्या जीवन चरित्राचा विचार केला तर नाथ बाबांना जी दीक्षा आहे, जो प्रसाद आहे, तो आनंद संप्रदायाचा आहे, दत्त संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी पाया रचला त्या ज्ञानोबाराचा जर विचार केला तर माऊली हे नाथ संप्रदायाचे आहे. रामदास स्वामीचा विचार केला तर स्वरूप संप्रदायाचे आहे. मला सांगायचं तात्पर्य आहे की जशा जगाच्या पाठीवर अनेक नद्या आहेत, त्याच्यामध्ये गंगा आहे, सिंधू आहे, यमुना आहे, नर्मदा आहे, कावेरी आहे, गोदावरी आहे, अशा हजारो नद्या आहेत, पण सगळ्या नद्या मात्र कुठे जाऊन मिळतात? फक्त एका समुद्राला जाऊन मिळतात. तसं जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय असतील, ते सर्व संप्रदाय याच्या पायाजवळ येऊन मिळतात. आणि म्हणून आपण या काकणआरतीच्या माध्यमातून भगवंताची सेवा केलेली आहे. काकणआरतीच्या माध्यमाचा विचार केला किंवा संत बाबाचा जर विचार केला तर संतांनी अनेक अभंगावर निरूपण केले आहे. काही उपदेशपर अभंग आहे, काही मागणीपर अभंग आहेत, काही गौणापर अभंग आहेत, काही संतपर अभंग आहेत, काही देवाच्या जन्माबद्दलचे अभंग आहेत, काही देवाच्या अवतार कार्याबद्दलचे अभंग आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आहेत. पण आजचा जो अभंग आहे किंवा आज आपल्याला ज्या बद्दल बघायचं आहे, आजचा अभंग हा काल्याच्या अनुषंग आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये कुठल्याही धार्मिक कार्याची सांगता ही काल्याच्या प्रसंगाने होते. या ठिकाणी विशेषतः महिला मंडळी भरपूर आहे, तुमचा अभिनंदन करायला पाहिजे. त्याचं कारण का? तर आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी माणसाची संख्या रोडावलेली दिसून येते आपल्याला, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर तेवढा उत्साह, तेवढा जोर आणि अगदी सगळ्या नटून थटून जशा भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरिता सगळ्या गौरणी नटून यायच्या, तशा तुम्ही मला तरी असं वाटायला लागलं की श्रृंगार करून भगवंताच्या भेटी घ्यायचा आलेल्या. मला आता हेच मागणं त्याच्या पायाजवळ असावं. शेवटच्या क्षणापर्यंत त्या प्रभूची सेवा करत करत या देहामधलं चैतन्य निघून जावं. प्रसंग काल्याचा आहे आणि काला म्हटलं की तुम्ही शब्द फक्त ऐकून घ्या. काला या शब्दाचा जर विग्रह केला म्हणजे जर फोड केली तर शब्द तयार होतो का आला. का आला या विश्वाच्या पाठीवर? का आला? कशाकरिता आला? संत वाङ्मयाच्या अनुषंगाने जर विचार केला तर ते सांगतात, दुरोनी आलो मी Oh.
वानर जलचर भूचर या सगळ्या राणी फिरून 84 लाखांनी फिरून आपल्याला शेवटचा मिळालेला माणसाचा जन्म आहे. हा जन्म परत नाहीये. जन्म नाही रे घडे उपाय घडून आले. आंधळ्याने टाळ्या बाजून बसावं रस्त्याच्या कडेला आणि चुकून एखादा टाळा त्याच्या बगल्यात सापडावा तसा अवचित असा दर्दय आपल्या हातात मिळाला. मग इथं आल्यानंतर आपण जर काळात समजून घेतला नाही तर फार मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे. आणि काळात समजून घेण्याकरिता कालवा थांबवला पाहिजे. कारण कालवा थांबवल्याशिवाय काळा समजून सांगता येणार नाही. शांततेशिवाय काला समजून सांगता येणार नाही. सर्वसाधारणपणे काल्याचे 3 प्रकार सांगतात. तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काला करत आहात, जरा थोडस वेगळं ऐका. पहिला क्रमांकाचा काला त्याला प्रतीक काला म्हणतात. जो इथं तुम्ही तयार केलेला आहे, सुंदर अशा प्रकारचं एक बडकं आहे मातीचं, त्याला रंगरंगोटी केलेली आहे. त्याच्यामध्ये 2 पदार्थ टाकलेले, एक आहे दही आणि दुसरं आहे लाही. त्यानंतर त्या मडक्याला आपल्या अगोदर काम करण्याबद्दल श्रीफळ अर्पण केलेलं आहे. हे प्रतीक आहे. प्रत्येक कीर्तनामध्ये, काल्याच्या कीर्तनामध्ये हे प्रतीक लावलं जात. मडक म्हणजे आपला 3.5 हाताचा देह आहे. हे मडक जसं मातीपासून निर्माण झालं तसा हा देह सुद्धा पंचतत्वापासून निर्माण झाला आणि मातीमध्ये दिवस मिसळणार आहे. हा प्रत्येक काल आहे. त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ जे आहे दही आणि लाही, या दह्याप्रमाणे आणि लाह्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला बनायचं आहे. लाही जर जमिनीमध्ये पेरली तर उगवते का? आपल्याला काला करून त्या लाही सारखं बनायचं आहे. बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. काला म्हणजे नुसतं जेवायचं, कीर्तन झालं की प्रसाद घ्यायचा आहे, याला काला म्हणत नाही. काला म्हणजे पहिल्या क्रमांकाचा काला आहे तो लाही प्रमाण आपल्याला बनायचा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा काला जो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आईने तुम्हाला मला 6 महिन्यामध्ये भरवायचं काम केलं. 6 महिने झाले, बाळ मोठं झालं, त्याची भूक वाढली, ज्यावेळेला ते आईच्या स्तनाचं दूध प्यायला लागतं. कर्म धर्म संयोगाने पूर्वीच्या काळासारखा काळ आता राहिला नाही. पूर्वीच्या आया किती वर्ष लेकराला पाजायच्या? हे म्हणतात 12 वर्ष. आता तो खरंय म्हणतात आणि आता तो काळ राहिला नाही. आताच्या आया किती वर्ष पाजता? हा जर प्रश्न तुमच्या समोर केला तर तुम्ही सगळे हसा लागले. त्याच्यामुळे आपले लेकरे गर्भामध्ये गर्भधारणा झाली तेव्हापासून आपला डॉक्टर चालू असतो. तर कुठपर्यंत? 12 वर्षाचं होईपर्यंत. का? चांगला विचार जर केला, अंगावर पाजा हे डॉक्टर लोक सांगतात तरी सुद्धा इकडचं नाही आमच्या गावाकडचं सांगतो. महिला मंडळी बाळाला आपलं शरीर सुदृढ राहण्याकरिता किंवा आपल्या शरीराची जी काही रचना आहे ती न बदलू देण्याकरिता मुलाला आपल्या अंगावर पाजत